नागपूर महानगरपालिकेचे महापौर जयशंकर तिवारी यांनी शुक्रवारी पोलीस लाईन टाकळी येथे तलावाच्या कामकाजाचे निरीक्षण केले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तलावाच्या सौंदर्यीकरण व विकास कार्यासाठी रुपये पन्नास लाखाचे प्रावधान खासदार निधीतून केले आहे येथे नागपूर महानगरपालिकाच्या माध्यमातून विकास कार्याची सुरुवात झालेली आहे महापौरांनी सांगितले की नामदार नितीन गडकरी यांच्या खासदार निधीतून तलावाच्या समोरील भागात आय ब्लॉक लावणे सुरक्षेच्या दृष्टीने समोरील भागात गेट लावणे तलावाच्या सभोवतालच्या पाळीचे संताळीकरण करणे कचरा झुडपांची सफाई करणे पाळीवर तीन मीटर रुंदीच्या पादचारी मार्गाचा विकास करणे तलावातील गाळ काढणे व स्वच्छ करणे भागात बांधकाम करणे तलावाच्या पायऱ्यांची दुरुस्ती इत्यादी कामे करणे प्रस्तावित आहे त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना पोलीस विभाग मुख्यालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून विकास कार्य व सौंदर्यीकरण करण्यासाठी विस्तारित प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले तसेच पानकांदा काढून तलाव सौंदर्यीकरणासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले तिवारी यांनी सांगितले की विस्तारित प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याशी चर्चा करून त्यासाठी निधीची मागणी केली जाईल यावेळी वैद्यकीय आरोग्य व सेवा समिती सभापती श्री संजय महाजन ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल ज्येष्ठ नगरसेवक भूषण शिंगणे सहाय्यक आयुक्त हरीश राऊत कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक पोलीस मुख्यालयाचे निरीक्षक विजय प्रताप सिंग परिहार विभागीय स्वच्छता अधिकारी महेश बोकारे मुन्ना ठाकूर आणि अनिल अवस्थी उपस्थित होते